लाइव शोध सत्य बातमीचा। या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणोबा डेव्हलपर्स। वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी वनजमिनी कसणाऱ्या आदिवासींवर सुरू केलेली दडपशाही थांबवावी, पेरणी सुरू असताना ट्रॅक्टर बैल आदी जमा करण्याचे प्रकार थांबवावे या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने भर पावसात नाशिकच्या नांदगाव येथील वनपरिक्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढत नांदगाव मनमाड रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केलं। या रस्ता रोकोनंतर तब्बल 2 ते 2.5 तास कार्यालयावर ठिय्या आंदोलन पुकारले। प्रांत अधिकारी, तहसीलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी, पोलीस अधिकारी आदींनी आंदोलकांशी चर्चा करत यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आलं। दरम्यान वनजमीन दावे दाखल आहेत त्या अतिक्रमणधारकांना वनविभागाने जमीन कसूत द्यावी, वनजमीन कसणाऱ्यांना त्रास देऊ नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे। कवी साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। कवी साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। नांदगाव तालुका किसान कमिटीचा जय असो, येवला तालुका किसान कमिटीचा विजय असो। मित्रांनो, आज खरं तर वन विभागावरती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चा आणला गेला होता। गोरगरीब लोक लॉंग मार्चच्या माध्यमातून गावीत साहेबांच्या नेतृत्वाखाली इथून मुंबईला गेले। तिथं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, मात्र इथं स्थानिक अधिकारी आजही झापड डोळ्यावर ठेवून जगत आहेत आणि गोरगरिबांना त्रास देत आहेत। जुने प्लॉटधारक असतानासुद्धा या लोकांना त्रास देऊन त्यांना जमिनीवरून हुसकटण्याचं काम करतं। आमच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी अशा लोकांना वन अधिकाऱ्याला विनंती आहे आणि सूचना पण आहे की या लोकांनी जुन्या प्लॉटधारकांना अजिबात त्रास देऊ नये, त्यांच्या जमिनीवरील ट्रॅक्टर्स काढून घेऊ नये। त्यांच्या जमिनीवर ज्यांना प्लॉट मिळालेला आहे, ज्यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे, यांना विहिरी खोदू द्याव्यात, यांना सगळी कामं करू द्यावी। त्याचप्रमाणे या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ह्या गोरगरीब लोकांना प्लांटेशनच्या नावाखाली कोणत्याही पद्धतीचा त्रास देऊ नये अशी आपण या ठिकाणी मागणी केली होती आणि ती मागणी माननीय प्रांत साहेब असेल किंवा वन अधिकारी असेल आज त्यांनी तोंडी आश्वासन देऊन ते मान्य केलेलं आहे। मात्र आपण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो, जर हे अधिकारी ऐकणार नसतील आणि पुन्हा तेच करणार असतील तर ह्याच रस्त्यावर आम्ही सर्वजण उतरणार असून माननीय गावीत साहेब स्वतः या ठिकाणी येतील, त्यांच्या नेतृत्वाखाली तो मोर्चा आंदोलन उभारला जाईल आणि मग ह्या अधिकाऱ्यांना त्याची जाणीव करून दिली जाईल की एकदा तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही ऐकले नाही आणि जर आता पुढे ऐकले नाही तर गावीत साहेब यांना नक्कीच धडा शिकवतील। आणि त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे, सूचना आहे की आपण कोणत्याही प्लॉटधारकांना त्रास देऊ नये। नवीन प्लॉटधारक जर अतिक्रमण करत असेल त्यांना तुम्ही अटकाव करावा, मात्र जुन्या लोकांना अजिबात त्रास देऊ नये। त्याचा प्लॉट मंजूर असेल ना मंजूर असेल, त्याची फाईल जमा असेल, अशाही कोणत्याही लोकांना तुम्ही त्रास देऊ नये अशी आपण मागणी केली। ती आज त्यांनी ती मान्य केलेली आहे। ज्यांचे ट्रॅक्टर जमा आहे 2 दिवसात आम्ही सोडणार असल्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। मात्र जर ट्रॅक्टर सोडले नाही आणि लोकांना पुन्हा तसाच त्रास दिला तर ह्या लोकांना आपण धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो, माननीय गावीत साहेब यांनी त्या संदर्भात सूचना केल्या होत्या, त्या इथं मांडल्या गेल्या आणि म्हणून लाल बावटे। महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी अनिल धामणे, नांदगाव। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।